नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषीमित्र विशाल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमार्फत जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे आपलं जे उन्हाळी कांदा पीक असतं तर त्याचं एकंदरीत आपण लागवड व्यवस्थापन म्हणजेच पूर्णपणे जे लागवड तंत्रज्ञान आहे तर ते कशाप्रकारे असणं इथं गरजेचं आहे जेणेकरून आपलं जे उन्हाळी कांद्याची टिकवण क्षमता असेल आणि त्याच्यासोबतच जे आपलं उन्हाळी कांद्याचं उत्पादन आपण जास्तीत जास्त कशाप्रकारे इथे मिळवू शकतो तर याच संदर्भात या व्हिडिओमध्ये एक सविस्तर माहिती घेण्याचा आपण इथे प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आले असाल तर नक्कीच एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त येथे पोहोचवण्याचा प्रयत्न करा. शेतकरी मित्रांनो, आपण जर महाराष्ट्रातील कांदा लागवडीचा जर विचार केला तर 3 ते 4 टप्प्यामध्ये आपल्याला पूर्णपणे कांद्याची लागवड झालेली पाहायला मिळते. त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम जर विचार केला तर एक आपल्याला पावसाळी कांदा पाहायला मिळतो, त्याच्यासोबत आपल्याला रांगडा कांदा पाहायला मिळतो आणि त्याच्यासोबतच आपल्याला अर्ली म्हणजे अगोदर रब्बी हंगामामध्ये कांदा लागवड केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यासोबतच आपल्याला थोडाफार लेट झालेला कांदा लागवड आपल्याला पाहायला मिळते, ज्याला आपण उन्हाळी कांदा लागवड असं म्हणतो. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जेव्हा आपण उन्हाळी कांद्याची लागवड करण्याचा विचार करणार असाल तर बऱ्यापैकी आपल्याला जी पूर्णपणे लागवड आहे तर ती आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर आणि सुरुवातीचे 5 ते 10 दिवसाच्या जानेवारी या महिन्यामध्ये आपल्याला 100% जे कांद्याची लागवड करून घेणं इथं गरजेचं आहे. कारण शेतकरी मित्रांनो, आपण जर उन्हाळी कांद्याचा पूर्णपणे म्हणजे काढणीला येण्याच्या कालावधीचा जर विचार केला तर बऱ्यापैकी 3 ते 4 महिन्याचा आपल्याला कालावधी पाहायला मिळतो. जास्तीत जास्त 4 महिन्यापर्यंत आपल्याला म्हणजे 120 दिवसापर्यंत देखील आपल्याला काही कांदा जमिनीमध्ये तसाच ठेवावा लागतो आणि त्याच्यानंतर त्याची काढणी करणं गरजेचं असतं. शेतकरी मित्रांनो, आपण जर जानेवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत जर कधी कांदा लागवड करत असेल तर जवळपास मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत आपल्याला तो हार्वेस्टिंग लागलेला पाहायला मिळतो आणि अशा टायमाला जर आपण मे महिन्याचा विचार जर केला तर मे महिन्यामध्ये आपल्याला कदाचित शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस वगैरे होण्याची तिथे दाट शक्यता असते. त्याच्यामुळं होईल तेवढं 1 डिसेंबर महिन्यामध्ये जास्तीत जास्त कांदा लागवडी तिथं करण्याची गरज आहे. शेतकरी मित्रांनो, आपण हा झाला कांदा लागवडीचा योग्य टाईम, त्याच्यासोबतच कांद्याचं जे रोप असतं तर ते कधी टाकणं गरजेचं असतं. मित्रांनो, एक जास्तीत जास्त ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्ही जे कांद्याचं रोप असतं तर ते तिथं टाकणं गरजेचं असतं जेणेकरून तुम्हाला ते बऱ्यापैकी डिसेंबर महिन्याच्या आसपास लागवडीला आलेलं तिथं पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, आपण जे उन्हाळी कांद्याची लागवड करणार असतो तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तर तो म्हणजे आपण लागवड कशा प्रकारे केली पाहिजे. म्हणजे एक तर आपण गादी वापा पद्धतीने करायला पाहिजे किंवा पूर्णपणे जी वापा असतो ज्याला आपण दंडानी पाणी देऊ शकतो तर त्या दंडानी पाणी देण्याच्या वाफेने करू शकतो किंवा सरीवर्मा पद्धतीने करायला पाहिजे. मित्रांनो, आपण जर उन्हाळी कांद्याचा जर विचार केला तर आपल्या कांद्याला जास्तीत जास्त जागा मोकळी असणं तिथं गरजेचं आहे, त्याच्यासोबतच आपल्या कांद्याला योग्य प्रमाणात तिथं पाणी भेटणं गरजेचं आहे. म्हणून आपण बऱ्यापैकी 100% जो तुम्ही दंडाने पाणी देतो तर तो वाफा निवडा, तर त्याच वाफेमध्ये कांद्याची तिथे लागवड करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या पीक जे कांद्याची साईज वगैरे तिथे जास्त होण्यास मदत होईल आणि एकंदरीत आपला हा उन्हाळी कांदा असल्यामुळं थोडंफार पाण्याची टंचाई जर तिथं बसू नये म्हणून तो वाफा आहे तर त्याच्यामध्ये थोडंफार पाणी साठवून ठेवण्याची देखील क्षमता तिथं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो, तुम्ही जो सरीवरंबा पद्धत असतो तर ती लागवड करणं तिथं टाळा आणि त्याच्यासोबतच गादी वापेची लागवड करणं तिथं टाळा आणि जास्तीत जास्त तुम्ही तो जो आपण दंडाने पाणी देणं आपण ज्याला म्हणतो अशा वाफ्यामध्ये कांद्याची लागवड करणं तिथं निवडा. शेतकरी मित्रांनो, हा झाला लागवड करण्याचा भाग. त्याच्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये म्हणजे आपण खत व्यवस्थापन कशाप्रकारे देणं तिथं गरजेचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या कांदा पिकाला जास्तीत जास्त म्हणजे जे गंधक असतं तर त्या गंधक जर वापरलं बऱ्यापैकी जे शेतकरी आहेत तर ते दुय्यम अन्नद्रव्याचा कुठलाही तिथं वापर करत नाही. जर तुम्ही सल्फर या दुय्यम अन्नद्रव्याचा प्रति एकरासाठी 10 किलो
खतामध्ये मिक्स करून तिथं वापर करणं गरजेचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही जे प्रायमरी न्यूट्रिएंट असते म्हणजे मुख्य अन्नद्रव्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये तुम्ही नायट्रोजन, स्फुरद आणि फॉस्फरस या अन्नद्रव्याचा तिथे वापर करा. आणि शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त जे नत्रयुक्त खतं असतं तर त्यांचा खत अशा खतांचा तिथं वापर कमी करणं तिथं गरजेचं आहे. कारण शेतकरी मित्रांनो, आपल्या जे कांदा असतो तर त्या कांद्यामध्ये जर नायट्रोजनचं म्हणजेच थोडक्यात तुम्हाला सांगतो युरिया यासारख्या खताचं प्रमाण जर जास्त जर झालं तर कांदा तुमचा जमिनीमध्ये असतानाच कदाचित सडून जाऊ शकतोय. आणि जर आपण उन्हाळी कांद्याचा विचार केला तर बऱ्यापैकी आपल्याला 5 ते 6 महिन्यापर्यंत आपण त्याची टिकवण आपल्या आपण शेडमध्ये किंवा चाळीमध्ये करून ठेवत असतो. तर त्याच्यासाठी नत्रयुक्त खतांचा कमी प्रमाणात वापर करा. आणि जे गंधक असतं, जे सल्फर राहतं, तर त्याचा प्रति एकरसाठी 10 किलो अवश्य वापर करा. नत्रयुक्त खतं जर सोडले तर इतर खतं कोणते? मित्रांनो, तुम्ही 20-20-0-13 किंवा 10-26-26 अशा खतांचा तिथं वापर करा, किंवा 12-32-16 यांसारख्या खतांचा तिथं वापर करा. शेतकरी मित्रांनो, हे झालं खत व्यवस्थापन. आपण फवारणी व्यवस्थापन कधी करणं आणि कशा प्रकारे करणं तिथं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट फवारणीमध्ये, मित्रांनो, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशकाची तिथे फवारणी करत असता. तणनाशकाची फवारणी कांदा लागवडीनंतर कमीत कमी 21 दिवसानंतर तिथं करणं गरजेचं आहे. जर तुम्ही 21 दिवसाच्या अगोदर जे तण नियंत्रण जर करण्याचा जर प्रयत्न केला तर 100% तिथं तुमच्या कांद्याला जो ट्रेस आहे तर ते ट्रेस बसू शकतो, किंवा आपण तुमच्या कांद्याला इजा होऊ शकते, किंवा आपण त्याला थोडक्यात झटका बसणं असं म्हणतो, तर तो तुमच्या कांद्याला तिथं झटका बसू शकतो. शेतकरी मित्रांनो, तुमच्या कांद्याला तणनाशकापासून झटका वगैरे बसू नये याच्यासाठी जे चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट असतं तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं तर ते झिंक असतं. शेतकरी मित्रांनो, तर त्या जे तणनाशक ज्यावेळेस तुम्ही वापरणार असाल तर त्यावेळेस ते चिलेटेड झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याचा तिथं वापर करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, हे झालं तणनाशक वगैरे. आता तुम्ही फवारण्यामध्ये कोणकोणते बुरशीनाशक वगैरे तिथे वापरणं गरजेचं आहे. बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस रोप उपटून ज्यावेळेस कांद्यासाठी लागवड करत असतो त्यावेळेस त्याची पात खुडून घेणं तिथं गरजेचं आहे. पात खुडल्यानंतर तिथं पूर्णपणे जो कट बसतो त्याच्यावरती कदाचित वेगवेगळ्या बुरशींचा तिथं प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, एक कांदा लागवडीनंतर 15 ते 20 दिवसाच्या आसपास तुम्हाला एखाद्या स्वस्तात मस्त बुरशीनाशकाची तिथे फवारणी घेणं गरजेचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बायर कंपनीचं अँथ्रेकॉल येतं किंवा एन्टोफिल कंपनीचं M45 येतं, तर यांसारख्या बुरशीनाशकाचा तिथं 15 दिवसाच्या आसपास फवारणीमध्ये वापर जर केला तर 100% जे कांद्याची पाट कट केल्यानंतर जे तिथं कट बसत असतो तर तिथं बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव 100% होणार नाही. मित्रांनो, हे झाले सुरुवातीच्या काळामध्ये फवारणी. आणि शेवटच्या काळामध्ये कोणती फवारणी घ्यावी? म्हणजे जर तुमचा कांदा बऱ्यापैकी 70 ते 80 दिवसाच्या आसपास असेल तर तुम्हाला जे ट्रायसायक्लोझोल ग्रुपचे वेगवेगळे बुरशीनाशक येते ज्याच्यामध्ये एंडोफिल कंपनीचं मर्जर हे बुरशीनाशक येतं, किंवा तुम्ही सिजनटा कंपनीचं ॲमिस्टार टॉप हे बुरशीनाशक येतं, किंवा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अजून विचार केला तर बाहेर कंपनीचं नेटिओ हे बुरशीनाशक येतं, तर अशा बुरशीनाशकाचं तिथं शेवटची फवारणीमध्ये अवश्य वापर करा. शेतकरी मित्रांनो, हे ट्रायसायक्लोझोल ग्रुपचे जे बुरशीनाशक असते तर त्यांनी जी क्लोराईन जी आपली काळी काजळी येते बघा आपल्या कांद्याला साठवणूक केल्यानंतर, तर ती काजळी ज्या बुरशीमुळे येते तर त्या बुरशीला हे जे बुरशीनाशक आहे तर ते मारण्याचं काम करत असतं. तर तुम्ही शेवटच्या बुरशीनाशकामध्ये यांसारख्या झोल ग्रुपच्या बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, एक 25 ते 30 दिवसाच्या आसपास तुम्हाला जे UPL कंपनीचं साप ज्याच्यामध्ये कार्बेंडेझिन आणि मँकोझेब जे की आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे तर तुम्हाला याचा तिथे वापर करायचा आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुमची झाली ही दुसरी फवारणी. पहिली फवारणी 15 दिवसाच्या आसपास, दुसरी फवारणी 30 दिवसाच्या आसपास, आणि जी दुसरी फवारणी 30 दिवसाच्या आसपास, आणि जी तिसरी फवारणी असणार आहे तर ती बऱ्यापैकी 40 ते 45 दिवसाच्या आसपास तुम्हाला जे एंडोफिल कंपनीचं अवतार हे बुरशीनाशक येतं तर याचा तुम्ही तिथं फवारणीमध्ये अवश्य वापर करा, जेणेकरून तुमच्या पातीमध्ये जो करपा असतो किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग असतात तर त्याचा तिथं प्रादुर्भाव होणार नाही. आणि एकंदरीत जे तुमचं पूर्णपणे मी जे 4 फवारण्या सांगितल्या, पहिली फवारणी 15 दिवसाच्या आसपास, दुसरी फवारणी 30 दिवसाच्या आसपास,
तिसरी फवारणी 40 ते 45 दिवसाच्या आसपास आणि चौथी फवारणी 70 ते 80 दिवसाच्या आसपास। मित्रांनो, अशा प्रकारच्या 4 फवारण्या जर तुम्ही घेतल्या तर 100% जो तुमचा कांदा आहे तर तो तुमच्या चाळीमध्ये 5 ते 6 महिन्यापर्यंत टेन्शन न घेता जास्तीत जास्त दिवस तिथं टिकणार आहे। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जे खत व्यवस्थापन मी तुम्हाला सांगितलं, दुसरी महत्त्वाची गोष्ट फवारणी व्यवस्थापन सांगितलं, तिसरी महत्त्वाची गोष्ट लागवड व्यवस्थापन सांगितलं, चौथी महत्त्वाची गोष्ट तण नियंत्रण सांगितलं, कधी करावे कसं करावं। एकंदरीत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच आपल्या यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचे ते प्रयत्न करा। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभारी आहे। शेतकरी मित्रांनो, कांदा पिकासंदर्भात खूप सारे व्हिडिओज ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड झालेले आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ते पण व्हिडिओ तुम्ही निश्चितच पाहा आणि अशा प्रकारे एकंदरीत तुम्ही उन्हाळी कांद्याचं तंत्रज्ञान